नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी ज्यूसी, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी पनीर चिली. रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या पद्धतीची पनीर चिली खातो अगदी सेम टू सेम तशीच पनीर चिली आपण घरच्या घरीच बनवू शकतो, तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पनीर चिली बनवण्यासाठी मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे, तर त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही पनीर चिली 100% रेस्टॉरंट स्टाईल होईल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूचे दिलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर या ठिकाणी मी 300 ग्राम एवढं मलाई पनीर घेतलेलं आहे. पनीर चिली बनवण्यासाठी शक्यतो मलाई पनीरचाच वापर करतात. मलाई पनीर यासाठी वापरले जाते त्यामुळे आपली जी पनीर चिली आहे ती आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनते, यासाठी मलाई पनीरचा वापर केला जातो. आता यामध्ये मी 2 चमचेभर एवढे लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1/4 चमचाभर काळी मिरीची पावडर ह्यामध्ये मी टाकत आहे. त्यानंतर यात 1/4 चमचाभर लाल तिखट मिरची पावडर ह्यामध्ये मी टाकत आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हाताने छान व्यवस्थित मिक्स करायचे आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व लसूण अद्रकची पेस्ट, सर्व जे मसाले आहे ते व्यवस्थित पनीरला लागले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाहीतर आपल्या पनीरचे तुकडे होतील. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. लसूण अद्रकची पेस्ट आणि बाकीचे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लागलेले आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे आपली जे पनीर आहे ते छान कडक होतील आणि तळल्यानंतर देखील ते बऱ्याच वेळासाठी क्रिस्पी राहतील, त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपले जे पनीरचे पीस आहे ते छान असे सेट झालेले आहे. आता आपण यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकणार आहे. यातच मी आता 2 चमचेभर एवढा मैदा टाकत आहे आणि त्याच्या 4 चमचेभर एवढा कॉर्नफ्लावर टाकणार आहे. लक्षात ठेवायचं आहे 4 चमचे कॉर्नफ्लावर त्याच्या निम्मा आपल्याला मैदा वापरायचा आहे. तर यातच आता मी 4 चमचे कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे. 1/2 चमचाभर इथे मी खाण्याचा रंग टाकत आहे. खाण्याचा रंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण जरा ड्राय वाटत आहे, त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. साधारणतः 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. जास्त प्रमाणात पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही, फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावर पनीरच्या पीसला व्यवस्थित लागेल एवढंच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. जास्त प्रमाणात पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही, फक्त मैदा आणि कॉर्नफ्लावरची जी कोटिंग आहे ती व्यवस्थित पनीरला लागली पाहिजे, यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी कोटिंग आपल्या पनीरच्या पीसला लागलेली आहे मैदा आणि कॉर्नफ्लावरची. अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे पनीर तळून घेणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत. चला तर मग आता पनीर आपण तळून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर मी एक मोठी कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण पनीरचे पीस तळू तेव्हा आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जेव्हाही आपण पनीरचे पीस तळू तेव्हा जे तेल आहे ते पूर्णपणे एकदम कडकडीत गरम नसावं किंवा पूर्णपणे थंडसुद्धा नसावं. तेल जे आहे ते आपल्याला मीडियम गरमच ठेवायचं आहे, तेव्हाच आपल्याला हे पनीरचे पीस तळायचे आहे. जर तेल कडकडीत गरम असेल तर आपले जे पनीरचे तुकडे आहे ते लगेचच काळे पडतील आणि त्यावरील जी कोटिंग आहे ती लगेचच निघून जाईल. त्यासाठी तेल जे आहे आपल्याला मीडियम गरमच ठेवायचं आहे. पूर्णपणे कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे पनीरचे पीस तळायचे नाही. आणि गॅसची जी फ्लेम आहे तीसुद्धा आपल्याला मीडियम टू लोच ठेवायची आहे. त्यावरच आपल्याला हे जे पनीर आहे ते छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आणि पनीरचे पीस तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ते पलटवायचे नाही. जरा 1 ते 2 सेकंद आपल्याला थांबायचं आहे, त्यानंतर आपल्याला ते झारीच्या मदतीने पलटवायचे आहे. जर पनीरचे पीस तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच पलटवले तर त्याची जी कोटिंग आहे ती लगेचच उतरेल, त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. एकदम हलक्या हातानेच आपल्याला ते तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे आपले पनीर जे आहे ते गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता आपण ते लगेच काढून घेऊया. मस्त छान रंग आपल्या पनीरच्या पीसला आलेला आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व जे पनीर आहे ते आपण आता तळून घेणार आहोत. सेम मगाचीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला
हे बाकीचे राहिलेले पनीरचे पीस सुद्धा तळून घ्यायचे आहे. एकदम हलक्या हातानेच आपल्याला हे पनीरचे पीस तळून घ्यायचे आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खरपूस छान असे तळून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जराही आपली पनीरच्या पीसची कुठेही कोटिंग उतरलेली नाही किंवा तेलामध्ये सुद्धा मैदा किंवा कॉर्नफ्लेअर पसरला नाही. तर अशाच पद्धतीने सर्व पनीर जे आहे ते मी इथे तळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरचा आवाज मी आता तुम्हाला ऐकवून दाखवते. ते एकदम क्रिस्पी झालेले आहे. त्याच्या आवाजावरूनच तुम्ही ठरवू शकता की किती क्रिस्पी आपली पनीर चिली होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या पनीरची कोटिंग जराही कुठेही उतरलेली नाही, जशीच्या तशीच आहे. आता आपण आपल्या मेन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यात एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, एक शिमला मिरची घेतलेली आहे, एक लाल रंगाची शिमला मिरची इथे मी घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे मी एक पिवळ्या रंगाची सुद्धा शिमला मिरची घेतलेली आहे. बारीक कट करून मी इथे लसूण घेतलेला आहे, त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घेतलेल्या आहे. इथे मी सर्व ज्या भाज्या आहेत त्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये त्या कट करू शकता. आता आपण ह्याला फोडणी देऊया. तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. ज्या कढईमध्ये आपण पनीर तळून घेतलेले होते त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देणार आहोत. त्यात मी एक मोठा चमचा भरून तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यात आता बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घेऊया. त्यानंतर बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेऊया. आता ह्या छान एखाद मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे. गॅसची जी फ्लेम आहे ते आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे. लसूण आणि हिरवी मिरची छान अशी परतली आहे. आता आपण ह्यामध्ये कट करून घेतलेल्या सर्व ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया. ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही. त्यामधील जो क्रंचीनेस आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे, तेव्हाच त्या छान लागतात. आपल्याला साधारणतः एखाद मिनटं ह्या हाय फ्लेमवरती त्या परतवून घ्यायच्या आहे. या भाज्या आपल्याला पूर्णपणे मऊ शिजू द्यायच्या नाही. कंटिन्युअस आपल्याला कलथ्याच्या मदतीने त्या सतत अशा हलवायच्या आहे आणि एखाद मिनटंच आपल्याला ह्या परतवायच्या आहे. तर या ठिकाणी एक मिनटं झालेलं आहे. आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा सॉर्ट झालेल्या आहे. यामध्ये आता मी एक चमचाभर एवढं लसूण अदरकची पेस्ट टाकत आहे. यातच आता आपल्याला अर्धा चमचाभर एवढी काळी मिरी पावडर टाकायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे. व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये तळून घेतलेले जे पनीर आहे ते सुद्धा आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व पनीर आता ह्यामध्ये मी टाकले आहे. आता व्यवस्थित आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहे. यातच मी आता 4 चमचेभर एवढं रेड चिली सॉस टाकणार आहे. सॉसचं जे प्रमाण आहे ते आपण कमी किंवा जास्त ठेवू शकतो. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचेभर एवढं डार्क सोया सॉस टाकणार आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर विनेगर, 2 चमचेभर आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो केचप टाकायचं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये मी 2 चमचेभर शेजवान चटणीसुद्धा टाकणार आहे. सॉसेस आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतात. आपल्याला जे जे सॉसेस आवडेल ते तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे. सुरुवातीलाही आपण मीठ वापरलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यासाठी मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे. आता सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे. चायनीज फूड हे नेहमी हाय फ्लेमवरतीच बनवले जाते, त्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे. आणि जेव्हाही आपण हे चायनीज वगैरे बनवू तेव्हा सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या आजूबाजूला रेडी करून ठेवायच्या, म्हणजे जास्त गोंधळ होत नाही. तर आता हे सर्व छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आपल्या पनीर चिलीला आलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल, रेस्टॉरंटमध्ये सुद्धा हीच प्रोसेस फॉलो करून हे चायनीज रेसिपी बनविल्या जातात. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या पनीर चिलीला किती छान मस्त रंग आलेला आहे. एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीर चिली इथे तयार झालेली आहे. आता आपण गॅस जी आहे ती बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर आपण ह्यामध्ये वरतून कांद्याची पात घालणार आहोत. कांद्याची पात आपल्याला सर्वात शेवट घालायची आहे, ती लगेचच मऊ होते, त्यासाठी आपल्याला कांद्याची पात सर्वात शेवट घालायची आहे. त्यानंतर आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली तयार झालेली पनीर चिली एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. तर या ठिकाणी आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली तर तयार झालेली आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम ज्युसी अशी पनीर चिली तर तयार झालेली आहे. जर प्रथमच तुम्ही ही पनीर चिली बनवत असाल तरीही तुमची पनीर चिली परफेक्टच बनेल, अजिबात बिघडणार नाही.
या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या पनीर चिलीचा जो रंग आहे तो सेम रेस्टॉरंटमध्ये जशी पनीर चिली मिळते अगदी तसाच आलेला आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही पनीर चिली जी आहे ती सेम रेस्टॉरंटसारखीच बनेल. जर तुम्ही अशा पद्धतीने पनीर चिली बनवली तर तुम्हाला चायनीज फूड खाण्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही, घरच्या घरच एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे चायनीज फूड बनवू शकता. तर नेहमीप्रमाणे जर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.